मी तुम्हाला झटपट रेसिपी बनवून दाखवणार आहे. तुम्ही नाश्त्याला खाऊ शकतात, लहान लहान मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात. इथे ना मी चार बटाटी उकडून याची साल काढून घेतली. त्याला ना किसून घेऊ, किसून घेतलं ना मग याच्यात गिठुळा येत नाही. मेना आमच्या इथं आठवड्याचा बाजार भरवतो. 40 रुपये किलोनी 1 किलो बटाटे आणलेत. तुमच्याकडे काय रेट चालू आहे मला सांगा बरं, कमेंट करून सांगा. बटाटे आहेत ना आपले किसून झालेत. याच्यात 1 चमचे मिरे पावडर घालो, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे पांढरे तीळ, याला हावरी पण म्हणतात आमच्याकडं, 1 चमचे ऑरेगानो, 1 चमचे लाल मिरचीचे तुकडे. याच्यात आहे ना पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर घालू. आता याला आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ. ही कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ना तुमच्या अंदाजाने घालायचं. हे बघा आपलं पीठ मळून झालंय आणि असंच पीठ मळायचं. आणि तुम्हाला जर कमी जास्त वाटलं ना मग कॉर्नफ्लॉवरचं पीठ अजून घालायचं याच्यात. मी गॅसवर तेल गरम करायला ठेवले. मी एक नॉनस्टिकचा कागद घेतलाय. तुम्ही प्लास्टिकची पिशवी घेतली ना तरी चालेल. हे पेपर आहे ना नॉनस्टिकचा आहे तरी पण याला तेलाचा हात पुरू. असा पुरीच्या आकाराचा उंडा घ्यायचा. हा काय असं थापायचा. तेल गरम झालंय. आता ही पुरी तेलात सोडून हिला ना पलटी करून घेऊ. बघा आपली पुरी किती छान तळली. आता हिला ना काढून घेऊ. आता ना मी सगळ्या पुऱ्या अशात बनवून घेते. हे बघा मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्यात. हे बघा आपला नाश्ता किती छान तयार झालाय. तुम्ही चटणी सोबत खा, सॉस बरोबर खा, खूप छान लागतो, एकच नंबर लागेल. मी ना तुम्हाला थोडी पुरी खाऊन दाखवते. लय भारी लागून राहिलेत बाळांनो. आणि याची ना चव पण लय छान लागती. आणि कुरकुरीत झाल्यात आणि एकच नंबर झाल्यात. तुम्हाला पण लय आवडते. तुम्ही आहे ना बनवून खा घरी, खूप छान लागते. आणि कशाला तुमच्या तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ना आजीचा नाश्ता आवडला असताना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा. आणि चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन पण दाबा. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला. बाय बाय बाळांनो. आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हेज आणि नॉन व्हेज. आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी. हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी. खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा. तुम्हाला मसाले कसे वाटले हे आहेत ना आजीशी शेअर करा.